हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघूयात थोडासा वेगळा असा डॉल केक तर इथे मी कलर शेड इफेक्ट आपल्या केकवर दिलेला आहे खूप छान असा केक दिसत आहे तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरी फ्लेवर केक आहे एक किलोग्रॅममध्ये मी तो बनवलेला आहे चला तर मग बघूयात रेसिपी एक किलोग्रॅम स्ट्रॉबेरी स्पॉज हा मी बेक करून घेतला आहे तो स्पॉज मी तीन भागात व्यवस्थित असा कट करून घेतला आहे त्यानंतर केक बेस घेऊन त्यावर क्रीम लावून पहिली लेअर आपली ठेवायची आहे शुगर सिरपने ती व्यवस्थित सोकिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्यावर क्रीम लावायची आहे क्रीम खूप कमीही नाही आणि खूप जास्तही लावायची नाही स्ट्रॉबेरी क्रश त्यावर मी दोन चमचे टाकून घेतले ते सगळ्या भागात पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी लेअर त्यावर ठेवायची आहे तीसुद्धा शुगर सिरपने व्यवस्थित सोक करायची आहे त्यानंतर पुन्हा सगळ्या बाजूने क्रीम लावून घ्यायची आहे पुन्हा त्यावर क्रश टाकायचा आहे तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करून घ्यायची आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ प्रथम बघत असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर पुन्हा क्रश टाकून पुन्हा तिसरी लेअर ठेवायची आहे लेअर आपल्या सर्व सामानास ठेवायचे आहेत शुगर सिरपने व्यवस्थित आपली स्लाईस सोकिंग करून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी क्रीम घेऊन मी आपल्या केकला अगोदर क्रंबल कोटिंग करून घेतले अगद्यात अगदी थोड्या क्रीमचा मी वापर केला आहे ते इथे मी क्रम कोट करून घेतले जेणेकरून जे केकचे क्रंबल्स आहेत ते आपल्या फायनल फिनिशिंगमध्ये मधी येणार नाही ते इथे क्रम कोट करून घेतले त्यानंतर जास्त क्रीम घेऊन केकला फिनिशिंग दिलेली आहे तिथे थोड्या जास्त क्रीमचा वापर केला आहे सर्व भागात व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची आहे क्रीम जर आपली व्यवस्थित बीट झालेली असेल तर एकदम परफेक्ट अशी ती आपल्या केकवर लावता येते सर्व भागात मी अशा पद्धतीने क्रीम लावून घेतली आहे थोड्या जास्त क्रीमचा वापर करायचा आहे त्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग आपल्या केकला येते वरच्या भागात आलेली क्रीम क्रीम आतल्या भागात काढून घ्यायची आहे प्लेन स्क्रॅपरने केकला फिनिशिंग दिलेली आहे त्यानंतर वरच्या भागात आलेली क्रीम आतल्या भागात काढून केक आपला पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा आहे स्पॅच्युला आपला प्रत्येक वेळी क्लीन करून वापरायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला त्यावर कलर शेड इफेक्ट द्यायचा आहे तर इथे मी टॉमॅटो रेड कलरचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने मी स्पॅच्युला स्पॅच्युलावर कलर घेऊन स्पॅच्युलाने आपल्या केकवर कलरचे ड्रॉप्स टेकून घेत आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे लिक्विड कलरचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे अशा पद्धतीने सगळ्या भागात मी कलर लावून घेतला आहे त्यानंतर हलक्या हाताने स्पॅच्युलाने सगळ्या भागात तो कलर स्प्रेड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने स्पॅच्युला फिरवायचा आहे त्यानंतर खालच्या भागातसुद्धा स्पॅचूला उभा पकडून फिरवून फिरवून घ्यायचा आहे तिथे बघा कलर इफेक्ट आपल्या केकला आलेला आहे खूप छान शेड तयार झालेली आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये शेड इफेक्ट देऊ शकता त्यानंतर वरच्या भागात आलेली क्रीम आतल्या भागात काढून घ्यायची आहे आणि आपल्या आपली जी केकची फायनल फिनिशिंग आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे इथे बघू शकता परफेक्ट शार्प एजेस आपल्या केकला आलेले आहेत आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला हा केक रेडी झालेला आहे त्यानंतर इथे मी घेतला आहे आर इलेवन नोझल आपल्याला डॉलचा फ्रॉक रेडी करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी डिझाईन काढून घेत आहे थोडंसं झिक करायचं आहे किंवा थोडासा हात आपला हलवायचा आहे अशा पद्धतीची डिझाईन तयार होते नोजल आपला अशा पद्धतीने पकडायचा आहे पायपिंग बॅगमध्ये मी एका बाजूने टोमॅटो रेड कलर हा पायपिंग बॅगमध्ये मिक्स करून घेतला आहे त्यामुळे अशी शेड इफेक्ट आपल्या डिझाईनला आलेली आहे तर आपण इथे डॉलचा फ्रॉक रेडी करून घेतला आहे त्यानंतर सेम नोझलने खालच्या भागात केकला बॉर्डर करून घेणार आहे इथे मी थोडंसं केकपासून अंतर सोडून डिझाईन बॉर्डर करून घेतलेली आहे केकपासून थोडंसं अंतर सोडलेलं आहे त्यानंतर वनियम नोझल मी या ठिकाणी वापरलेला आहे तर आपण आता केकला बॉर्डर करून घेऊयात इथेही आपला हात थोडासा हलवायचा आहे त्यामुळे खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते केकला बॉर्डरसुद्धा करून घेतली आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीची आपण बॉर्डर केलेली आहे त्यानंतर इथे डॉल रेडी करून घ्यायची आहे तर इथे मी डॉल घेतली आहे मोदक नोजल इथे वापरलेला आहे अशा पद्धतीने स्टार देऊन घ्यायचे आहेत डॉल आपली हातावरच रेडी करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला डिझाईन काढण्यास सोपं जाईल तर सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये मी स्टार आपल्या डॉलच्या फ्रॉकवर काढून घेत आहे जो ब्लाऊज आहे तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर सेम कलर कॉम्बिनेशन मी या ठिकाणी वापरलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने मी पुढच्या भागात बंद काढून घेतलेले आहेत त्यानंतर गळ्याला मी हार काढून घेतला आहे तर इथे आपली डॉल ही रेडी झालेली आहे तुम्ही वेगळा कलरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर लगेचच मी त्यावर स्प्रिंकल्स टाकून घेत आहे क्रीम असल्यामुळे लगेच चिकटले जातात सिल्वर बॉल मी त्यावर डेकोरेशनसाठी वापरलेले आहेत त्यानंतर अलगद आपली डॉल केकच्या मधोमध टेकवायची आहे क्रीम असल्यामुळे ती लगेच इन्सर्ट होऊन जाते तर मध्य भागात बरोबर मी परफेक्ट आपली डॉल ठेवून घेतलेली आहे त्यानंतर काही गुलाब काढून घेतलेले आहेत सेम कलरमध्येच ते सुद्धा कैचीने अलगद उचलून आपल्या केकवर ठेवायचे आहेत त्यानंतर जे गुलाब काढलेत त्याला मी ग्रीन कलरने पाने काढून घेत आहे पानाचा नोजल येथे वापरलेला आहे त्यानंतर काही स्प्रिंकल्स त्यावर डेकोरेशनसाठी आपण वापरत आहोत सिल्वर बॉल आहेत ते सुद्धा आपल्या गुलाबावर टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर साईडच्या भागातसुद्धा मी अशा पद्धतीने ठेवून घेत आहे डेकोरेशन पूर्णपणे तुमच्या मनावर आहे मी अशा पद्धतीने बॉल ठेवून त्यावर काही छोट्या साईजचे सिल्वर बॉल टाकून घेत आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असा कलर शेड इफेक्ट आपल्या केकवर आलेला आहे आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला हा केक दिसत आहे तर तुम्ही बघू शकता एकदम फायनल फिनिशिंग आपण केकला दिलेली आहे आणि डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी दिसत आहे तर हा आपण खूप वेगळ्या पद्धतीने डॉल केक रेडी करून बघितलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने डॉल केक रेडी करू शकता तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूयात अशा साध्या आणि सोप्या रेसिपींमध्ये तोपर्यंत बाय